डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत भारतीय जैन संघटनेच्या वतीने इन सोलापूर न्यूज कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूनं भारतीय जैन संघटनेच्या वतीनं डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मागणीनुसार अथवा शिबिराच्या माध्यमातून संघटनेकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाते. राज्यात आजपर्यंत 2 लाख नागरिकांची तपासणी डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाद्वारे करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीतून हाती घेतलेलं कार्य महत्त्वपूर्ण असं सिद्ध होत आहे. नागरिकांना यातून दिलासा मिळतोय. दरम्यान शनिवारी भारतीय जैन संघटनेच्या वतीनं इन सोलापूर न्यूज चॅनलमधील पत्रकारांच्या तसंच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. वृत्तांकन आणि सादरीकरणात व्यस्त असलेल्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी संघटनेनं पुढाकार घेतला. राज्य उपाध्यक्ष केतन शहा, श्याम पाटील, वैभव पाटील, धनश्री पानपट, डॉक्टर देवीदास सोनवणे, अभिनंदन विभूते, रोहित कासार आदींनी उपक्रमासाठी योगदान दिलं. डॉक्टर गलियल यांनी तपासणी केली आणि वैद्यकीय सल्ला दिला. इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन शहा यांनी राज्यात आजपर्यंत 2 लाखावर नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या, तसंच अन्नदान आणि जनावरांसाठी हिरवा चारा असेही उपक्रम हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कुठल्या सोसायटीतून किंवा कुठल्या वाड्या वस्त्यावर आम्हाला कॉल आला तर आम्ही ताबडतोब आमची व्हॅन तिथे पाठवून 50, 100, 150, 200 रुग्णापर्यंत एका एका दिवशी आम्ही तपासणी करतो. त्याचं BP असू दे, शुगर असू दे, त्यांची माहिती घेतो. साधारणपणे या COVID-19 वयस्कर लोक जास्त घाबरलेली आहेत. त्यांना नुसतं डॉक्टरांनी चेक करून सांगितलं, बाबा तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काय नाही आहे, एवढं जरी म्हटलं तरी 50% रोग त्यांचा कमी होतो. संपूर्ण महाराष्ट्रभरात आमचे 117 व्हॅन सध्या चालू आहेत व 2 लाखाच्या वर पेशंटची आम्ही तपासणी केली. आणि अत्यंत महत्त्वाचं असं आहे, पुणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड भागात साधारणपणे 136 सस्पेक्टेड COVID-19 पेशंट्स आम्ही शासनाकडे पाठवले, की जे आम्हाला डाऊटफुल वाटले. म्हणजे शासनाच्या कामाला आम्ही मोठा हातभार लावतोय. श्याम पाटील, डॉक्टर गलियल, डॉक्टर देवीदास सोनवणे, धनश्री पानपट, वैभव पाटील, अभिनंदन विभूते, रोहित कासार आदींनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. डॉक्टर आपल्या दारी हे संकल्पना भारतीय जैन संघटनेची आणि राज्याच्या धर्तीवर सोलापुरात ही संकल्पना केतनभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू केली. सकाळी 6 वाजल्यापासून रुग्णांचे फोन येतात, ज्येष्ठ रुग्णांचे, की हा त्रास आहे, आम्हाला वैद्यकीय सेवा मिळेल का. तर आम्ही 2 तासात त्यांच्या घरी पोचतो. डॉक्टरसहित सगळ्या मेडिसिनसहित आम्ही पोचतो आणि त्यांच्यावर उपचार करतो आणि त्यांना मेडिसिन देतो. कोरोना संदर्भात थोडंसं जे आत्ता सांगितलं, डिस्टन्सिंग आणि स्वच्छता, जे म्हणजे पहिल्यापासून जे चालत आलंय ते आतापर्यंत कोणी पाळलंच नाही. ते कमीत कमी याच्या पुढं तरी पाळावं. आणि आता कळलंय सगळ्यांना की म्हणजे कशामुळं काय होतंय ते, त्याप्रमाणे थोडस राहा. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे, वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे जे लोक दवाखान्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही, तर त्यांच्या दारापर्यंत हे डॉक्टर आपल्या दारी डॉक्टरचं सर्व टीम गोळ्या औषधसह आपण त्या ठिकाणी जाऊन तपासणी करतो आणि त्यांना गोळ्या औषध वगैरे देण्याचं काम सध्या चालू आहे. हे लॉकडाऊन संपुष्टात हे काम सतत मोफत अशा प्रकारचं चालू असणार आहे. लोक फारच घाबरून गेलेले आहेत, विशेषतः ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत भयभीत झालेले आहेत. फक्त जे काही ऐकायला मिळते वास्तविकता त्यातलं लोकांना खरी माहिती किंवा हे होत नाहीये. आम्ही त्यांच्यापाशी पोहोचल्यानंतर, त्यांची विचारपूस केल्यानंतर, त्यांना एक मानसिक आधार इतकं मोठं मिळत आहे. औषधापेक्षा जी गरज आहे ती आम्ही त्यांना देऊ करत आहोत. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना एक दिलासा मिळतोय की साधा शिंक जरी आलं तरी लोक घाबरून जात आहेत की मला कोरोना झाला का, खोकला आला तरी का माणसं घाबरायला लागले की मला कोरोना झाला का. तर ज्यावेळी आमचे डॉक्टर त्यांना चेक करतात, त्यांना स्वतः त्यांना चेकअप केल्यानंतर माणसांनी, डॉक्टरांनी त्यांना हात लावला की बाबा नाही, या माणसांनी मला हात लावलाय म्हणजे मला काही झालं नाही, एक शाश्वती तिथंच त्यांना मिळत आहे आणि ते मानसिकरित्या स्थिर राहत आहे. भारतीय जैन संघटनेच्या कार्याचं कौतुक करून चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी आभार मानले.